नमस्कार, मी अंतरा. स्वातंत्र्याच्यामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत एक गुजराती डिश, ती आहे सुरती उंधियो. उंधियोमध्ये दोन प्रकार आहेत, एक लाल रंगाचा उंधियो असतो आणि एक हिरव्या रंगाचा उंधियो असतो. तर आज आपण हिरव्या रंगाचा सुरती उंधियो बघणार आहोत. ही भाजी गुजरातमधील फेमस भाजी आहे. उंधियो ही भाजी थंडीच्या दिवसात गुजरातमध्ये बनवली जाते. खूप सुंदर लागते ही भाजी. या भाजीला वेळही खूप लागतो, पण आज मी तुम्हाला इथे उंधियो जो दाखवला आहे हा झटपट होणारा उंधियो आहे. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला उंधियो इथे मी दाखवला आहे. फक्त मी अगदी सोप्या पद्धतीने उंधियो कसा बनवायचा हे इथे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. अगदी सोप्या पद्धतीने आहे. फक्त उंधियोला जे जास्त तास जातात इथे थोडे कमी तास जातात, पण वेळ हा जातोच. तर ही रेसिपी तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा. ही भाजी तुम्ही भाकरी बरोबर, पोळी बरोबर, पुरी बरोबर, कशा बरोबर सुद्धा खाऊ शकता. तर या भाजीची रेसिपी बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण रेसिपी बघूया. तर आज आपण बघणार आहोत सुरती उंधियो. यासाठी लागणाऱ्या भाज्या आहेत एक कप ओले पावटे. इथे मी ओले पावटे घेतलेत. एक कप तुरीचे दाणे, जे आपली ओली तूर येते त्याचे दाणे. एक कप सुरती पापडी. सुरती पापडी ही सगळ्यात महत्त्वाची असते उंधियोमध्ये. ही अशी सुरती पापडी येते. ह्याचे आपल्याला दोन भाग करायचे आहेत सोलून. हे बघा, अशा प्रकारे दोन भाग करायचे आहेत. ही पूर्ण घ्यायची असते आणि याचे दाणेसुद्धा आपल्याला घ्यायचे असतात. तर साधारणतः ही आहे एक कप. एक रताळं आणि एक कंद, ह्याला कंद असं म्हणतात. हे अशा प्रकारे असतं. हे कंदमूळ आहे आणि हे उंधियोमध्ये आपल्याला खूप महत्त्वाचं असतं. तर हे एक घेतलंय मी. दोन कच्ची केळी. त्यानंतर आपण घेतले इथे ओली लसूण. ही सुद्धा उंधियोमध्ये खूप महत्त्वाची आहे. साधारणतः एक 10 ते 15 या ओल्या लसणीच्या काड्या घेतल्यात. त्यानंतर इथे मी छोटेवाले बटाटे घेतलेत. इथे तुम्ही मोठे बटाटे सुद्धा घेऊ शकता, पण मी इथे छोटे बटाटे घेतलेत. त्यानंतर इथे मी घेतलेत ही वांगी. साधारणतः ही 1/2 किलो वांगी आहेत आणि बटाटे सुद्धा हे 1/2 किलो आहेत. 1/2 किलो सुरण घेतलंय. इथे सुरणाचे तुकडे करून मी पाण्यात टाकलेत, म्हणजे सुरण हा काळा पडत नाही. तर इथे आपण घेतलेत 1/2 किलो सुरणाचे तुकडे. इथे तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता. त्यानंतर इथे घेतली आहे ही मेथी. मेथी ही आपल्याला मुठिया बनवण्यासाठी लागणार आहे. तर त्यासाठी इथे मी 100 ग्रॅम ही मेथी घेतली आहे. इथे मेथीचं प्रमाण तुम्ही हवं तसं कमी जास्त करू शकता. तर आता आपल्या या सगळ्या भाज्या घेऊन झालेल्या आहेत. हे सगळी मिळून भाजी साधारणतः 1 ते 1.5 किलो तरी नक्की होते. तुम्हाला इथे प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही करू शकता. तर आता आपण भाजी बनवायला घेऊया. हे बघा, आपण इथे सगळं सोलून घेतलंय आणि चिरून घेतलेत. केळं, कंद, वांगं, बटाटा सगळं आपण इथे चिरून घेतलेलं आहे. इथे मी छोटे बटाटे घेतलेत, पण तुम्हाला हवं असेल तर इथे मोठ्या बटाट्याच्या फोडीसुद्धा तुम्ही वापरू शकता. तर आता आपण उंधियो हा बनवायला घेऊया. आपण एका भांड्यात 1 कप तूर, 1 कप ओले पावटे आणि 1 कप सुरती पापडी हे असं घेणार आहोत. आता आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरमध्ये साधारणतः 4 ते 5 शिट्यांमध्ये शिजवायचं आहे. हे बाहेर शिजायला खूप वेळ लागतो, त्यामुळे आपण हे कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत, म्हणजे हे आपलं पटकन शिजतात. तर चला आता आपण हे शिजवून घेऊया. आता ह्या भाज्या मी कुकरमध्ये शिजवते, तोपर्यंत इथे मी कढईमध्ये तेल घेतलंय. इथे तेल आपल्याला तळण्यासाठी घ्यायचंय. आपण इथे वांगं, बटाटा हे सर्व तळून घेणार आहोत. कंद तळून घेणार आहोत, म्हणजे ह्याला जास्त वेळ लागत नाही आणि भाजीही पटकन होते. तर प्रथम आपण सुरणाचे तुकडे हे तळून घेणार आहोत. अलगदपणे तळायचंय. तर आता आपलं हे तळून झालेलं आहे. तर आता आपण हे काढून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला तळून घ्यायचं आहे. तळून घेतल्यामुळे काय होतं, या भाजीची चवही छान येते आणि ही भाजी पटकन होते. नाहीतर उंधियो बनवायला हा प्रचंड वेळ लागतो. तर आता आपण रताळ्याच्या फोडी या तळून घेणार आहोत. अगदी अलगदपणे टाकायचे आहेत, नाहीतर तेल अंगावर उडू शकतं. आपल्याला हे मंद आचेवर तळायचं आहे. हे बघा, साधारणतः हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला तळायचंय. तर आता आपण कच्चं केळं तळून घेणार आहोत. तेलात टाकताना एकदम हळुवारपणे टाकायचंय.
आणि मंदाचेवर आपल्याला गुलाबीसर होईपर्यंत तळायचे. केळं हे पटकन शिजलं जातं. आपलं केळं हे तळून झालेलं आहे. हे बघा, साधारणतः असा तांबूस रंग हलका यायला पाहिजे. तर आता आपण वांग्याच्या फोडी या तळून घेणार आहोत. आपल्याला वांगं हे तांबूस रंगाचं हलकं करायचं आहे. आपलं वांगं इथे तळून झालेलं आहे. तर आता आपण हे काढून घेऊया. हे बघा, साधारणतः हा रंग आपल्याला यायला पाहिजे, म्हणजे आपलं व्यवस्थित तळलं गेलंय. आता आपण हे 1/2 किलो घेतलेले छोटे बटाटे हे सोलून घेतलेत. तर आपण हे तळून घेणार आहोत. टाकताना शक्यतो एक एकच बटाटा टाकायचा आहे, हळूहळू टाकायचा आहे, एकदम टाकू नका, नाहीतर तेल हे अंगावर उडू शकतो. इथे मी छोटे बटाटे घेतलेत, पण जर तुम्हाला मोठे बटाट्यांच्या फोडी घ्यायच्या असतील तर तुम्ही इथे मोठ्या बटाट्यांच्या फोडी सुद्धा वापरू शकता. बटाटे सुद्धा आपल्याला हलके तांबूस रंगाचे तळायचे आहेत. बटाटे तळायला थोडासा वेळ लागतो, कारण इथे आपण छोटे अख्खे बटाटे घेतलेत. आता आपले बटाटे तळून झालेले आहेत, आपण काढून घेऊया. साधारणतः अशा रंगाचे आपल्याला तळायचे आहेत, म्हणजे आपले आतूनही चांगले शिजले जातात. आता आपण कंद जे घेतलं होतं त्याच्या फोडी करून घेतल्यात, ह्या आपण इथे तळून घेणार आहोत. हे तळायला जरा वेळ लागतो. कंद सुद्धा आपल्याला तांबूस रंगाचं होईपर्यंत तळायचं आहे. हे तळल्यावरती खूप छान लागतं. कंद तळल्यावरती त्याचा हलकासा रंग हा बदलतो. तर आता आपलं कंद हे तळून झालेलं आहे. तर आता आपण हे काढून घेऊया. साधारणतः एवढा रंग आपल्याला झाला पाहिजे, म्हणजे कंद हे चांगलं आतून शिजतं. चमच्याने बघून घ्यायचं आतून शिजलंय का. तर इथे आपलं कंद हे तळून झालेलं आहे. बघा, मस्त रंग आलेला आहे. तर आता आपलं हे सर्व तळून झालेलं आहे. इथे आपण बटाटा, वांग, कंद, सुरण आणि केळं हे सर्व आपण इथे तळून घेतलंय. तळून घेतल्यामुळे या भाजीला खूप छान चव. आता आपण मेथी मुठिया बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी एक छोटी मेथीची जुडी घेतलेली आहे. इथे मेथीची पानं ही स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. तर आता आपण मुठिया बनवायला घेऊया. मुठिया बनवण्यासाठी मेथी आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे. तर आता आपण इथे मेथी ही बारीक चिरून घेणार आहोत. आपली मेथी चिरून झालेली आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप डाळीचं पीठ, 1 टीस्पून हळद, 2 टीस्पून लाल तिखट, इथे मी साधं तिखट वापरलेलं आहे, 1 टीस्पून जिरं, 1 टीस्पून हिंग, 1 टीस्पून ओवा, मीठ चवीनुसार, इथे 1 टीस्पून धने पावडर आणि 1 टीस्पून साखर घातली. कॅमेरा पडल्यामुळे इथे शूट झालं नाही आहे. इथे मी 1 ग्लास पाणी घेतलंय. पाणी आपल्याला थोडं थोडं घालायचं, एकदम घालू नका, नाही तर पातळ होईल. आपल्याला घट्ट असे मुठिये बनवून घ्यायचे आहेत. आपल्याला एवढं घट्ट गोळा बनवायचा आहे. आणि आता आपल्याला ह्याचे छोटे छोटे मुठिये बनवायचे आहेत. हे बघा, आपल्याला एवढं घट्ट बनवायचं आहे. आपलं तेल चांगलं तापलंय. साधारणतः एवढ्या आकाराचे गोल हे मुठिये बनवायचे आहेत. मी इथे गोल बनवते, तुम्ही लांबट सुद्धा बनवू शकता. आपल्याला मध्यम आचेवर हे तळायचे आहेत, अगदी हळुवारपणे टाकायचे आहेत, नाहीतर तेल अंगावर उडू शकतं. आपल्याला हे तांबूस रंगाचे तळायचे आहेत. जसे बाहेर मुठियेचा रंग असतो, आपल्याला तसं तळायचं आहे. तर आता आपले मुठिये हे तळून झालेले आहेत. मस्त रंग आलेला आहे, बघा छान रंग आलेला आहे. तर आता आपण हे काढून घेऊया. आता आपण दुसरी मुठिये तळायला टाकलेली आहेत. ही आपली दुसरी बॅच आपण तळतोय. व्यवस्थित तळायचे आहेत. तर आता आपले मुठिये हे तळून झालेले आहेत. मस्त रंग आलेला आहे. तर आता आपण हे मुठिये काढून घेऊया. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ओली लसूण घेणार आहोत, 1 इंच आल्याचे तुकडे, 6 हिरव्या मिरच्या. इथे तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर आता आपण ही हिरवी पेस्ट वाटून घेणार आहोत. आपली हिरवी पेस्ट ही वाटून झाले, मस्त हिरवा रंग आलाय. आता आपण उंदीओसाठी लागणारा मसाला बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला 1 कप ओलं खोबरं घ्यायचं आहे, 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून लाल तिखट, इथे मी साधं तिखट वापरलेलं आहे, 1 टीस्पून हिंग, ओल्या लसणीची पेस्ट. इथे तुम्हाला हवं तसं प्रमाण पेस्टचं करू शकता, कमी जास्त घेऊ शकता. मी इथे 2 चमचे घेतले. चवीनुसार मीठ, 2 टीस्पून साखर, 1 टीस्पून ओवा,
2 टेबलस्पून पांढरे तीळ, चिरलेली कोथिंबीर, 1 टेबलस्पून लिंबाचा रस, 2 टेबलस्पून धनेजिरे पावडर, 2 टीस्पून साखर, 1/4 कप बेदाणे, 1/4 कप काजू, 1/4 कप दाण्याचं कूट, 2 टेबलस्पून गरम मसाला। तर आता आपण हा सर्व मसाला हा मिक्स करून घ्यायचा आहे, हाताने व्यवस्थित असा कालवून घ्यायचा आहे, म्हणजे आपलं सारण हे व्यवस्थित तयार होईल, म्हणजेच आपला मसाला हा व्यवस्थित तयार होईल। आपला मसाला झालाय, आपण आता उंधियो बनवायला घेऊया। इथे मी जाड बुडाचं भांडं घेतलंय, यामध्ये 4 पळ्या आपण तेल घेणार आहोत। इथे मी जे तेल घेतलंय हे जे आपण भाज्या तळल्या होत्या त्याचं तेल घेतलेलं आहे। आपलं तेल चांगलं तापलेलं आहे। यामध्ये 1 टेबलस्पून ओवा घालायचा आहे, 1 टीस्पून हिंग, 1 टेबलस्पून पांढरे तीळ। तीळ तडतडले की यामध्ये जे तळलेल्या भाज्या होत्या ह्या आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत। आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी तेल हे 4 पळ्या वापरले, पण तुम्हाला जर जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त वापरू शकता, पण मला जास्त नको आहे म्हणून मी इथे जास्त नाही वापरले। यामध्ये आपण ज्या कुकरमध्ये भाज्या शिजवल्या होत्या, जे पावटे सुरती पापडी शिजवल्या होत्या, त्या आपण इथे घालणार आहोत। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आपलं मिक्स करून झालेलं आहे। यामध्ये आपण जो ओला मसाला तयार केला होता तो आता आपण यामध्ये घालणार आहोत। या मसाल्यामुळे उंधियोला खूप छान चव। आता हा मसाला आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। सर्व भाज्यांना हा नीट लागला गेला पाहिजे। यामध्ये आता चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। कोथिंबीर आपली व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे। यावरती आता आपण झाकण ठेवायचं आहे आणि साधारणतः 1-10 मिनटं आपल्याला वाफ काढून शिजवायचं आहे। तर आता आपली 10 मिनटं झालेली आहेत। हे बघा, मस्त आपली उंधियोची भाजी ही झालेली आहे। जो आपण 10 मिनटं मसाला शिजवला त्यामुळे इथे बाजूला छान असा तेलाचा तवंगसुद्धा आलेला आहे। ही भाजी छान मिक्स करून घ्यायचे, व्यवस्थित मिक्स करायचे। आपली उंधियोची भाजी ही तयार झालेली आहे। इथे मी मुठी आहे हे सर्व करताना घालणार आहे, पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आतमध्ये पण घालू शकता। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओही बघायला मिळतील। चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह। तर विश तुमची, डिश आमची। नमस्कार।